नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण आठवी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत कूट प्रश्न या घटकामध्ये रांगेतील स्थान व दिशा यावर आधारित सराव विविध प्रश्न प्रकारांचा या विषयी माहिती घेतलेली होती। आजच्या तासिकेला आपण कूट प्रश्न याच घटकातील जे उरलेले आपले उपघटक आहेत दिनदर्शिका, वेन आकृती आणि गणिती कोडी। विद्यार्थी मित्रांनो, आज शिकूया दिनदर्शिका, वेन आकृती आणि गणिती कोडी यावर आधारित सराव विविध प्रश्न प्रकारांचा। सुरुवात करूया दिनदर्शिका या आपल्या पहिल्या उपघटकापासून आजच्या, ठीक आहे। आता दिनदर्शिका म्हटलं की दिनदर्शिकेबाबत काही प्रश्न ठरलेले असतात, बऱ्याच प्रकारे प्रश्न तयार होऊ शकतात, परंतु त्यामध्ये एक साम्य असतं। मग त्यानुसार आपण प्रश्न प्रकार बघत जाऊया, जेणेकरून आपल्याला प्रश्न प्रकार चांगले समजण्यास मदत होईल। संकल्पना पहिली काय शिकायची, तर पाच वेळा येणारे वार किंवा चार वेळा येणारे वार हे आपल्याला शिकायचं आहे। आता पाच वेळा येणारे वार हे आपण पाहिले की 31 जर महिना असेल तर पहिले तीन वार पाच वेळा येतात। काय शिकलो होतो आपण, 31 जर महिना असेल तर पहिले तीन, 30 असेल तर पहिले दोन, त्यानंतर 29 असेल तर पहिला एक वार व 28 असेल तर कोणताच वार पाच वेळा येत नाही, हे आपण शिकलो होतो, हे आपण पाठ केलेलं आहे, ठीक आहे। याचीच आपल्याला आता इथं उजळणी करायची आहे प्रश्न प्रकारांद्वारे। आता आपण पहिल्या प्रश्नाकडे येऊया। प्रश्न काय म्हणतो आपल्याला बघूया, मे महिन्यात किती वार पाच वेळा येतील। पहिला प्रश्न असा आहे, मे महिन्यात किती वार पाच वेळा येतील। पाच वेळा वार येण्याचं वैशिष्ट्य काय, तर पहिले तीन वार हे लक्षात ठेवायचं आहे। बघा, पहिले तीन वार पाच वेळा येतील, 30 महिन्यात पहिले दोन वार, 29 महिन्यात पहिला एक वार पाच वेळा येईल, 28 महिन्यात कोणताच पाच वेळा वार येणार नाही 28 दिवसाच्या महिन्यात, हे लक्षात घ्या। आता आपल्याला इथं मे महिना विचारलाय, तर आता मे महिना कितीचा आहे हे आपल्याला आधी ठरवता आलं पाहिजे, मग आपण आपलं उत्तर निश्चित करू शकतो, ठीक आहे। मे महिना, चला बघूया आपली मुठ, आपण मुठीद्वारे महिना चेक करतो। बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, ज्या अर्थी कडक किंवा काट आला, काट म्हटलं की आपण त्याला काय म्हणतो, 31 दिवसांचा महिना। हा किती दिवसांचा महिना आहे, 31 दिवसांचा। मग आपलं पाठ असणार आहे, 31 दिवसांच्या महिन्यामध्ये किती वार पाच वेळा येतात, तर तीन वार। किती वार, तीन वार। मग तीन आहे का पर्यायमध्ये, मे हा 31 आहे, पहिले तीन वार पाच वेळा येतील, याचा अर्थ किती वार पाच वेळा येतील, तर तीन, ती आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक तीन, तीन असं मिळणार आहे। आता एक लक्षात घ्या, याच्यावरच आपण काय करू शकतो, चार वेळा येणारा वार असा जर प्रश्न आला तर तुम्ही काय करू शकता, बघा ज्या अर्थी तीन वार पाच वेळा आले एकूण वार किती असतात, सात, बरोबर का, सात वार असतात, सात पैकी तीन वार पाच वेळा येतात, तर उरले किती वार, चार वार उरले, सात पैकी तीन निघून गेले, उरले चार वार, तर हे चार वार चार वेळा येतील या महिन्यामध्ये। या पद्धतीने, सोप्या पद्धतीने आपण पाच वेळा आणि चार वेळा असं काढू शकतो। त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। हाच प्रश्न कसा फिरवतात बघा, 15 जुलै रोजी सोमवार असेल तर या महिन्यात पाच वेळा येणारा वार कोणता। आता आपल्याला माहिती आहे की महिन्याच्या सुरुवातीचे, महिन्याच्या सुरुवातीचे एक दोन तीन, एक दोन तीन म्हणजे पहिले तीन वार जर 31 असेल, 30 असेल तर पहिले दोन आणि 29 असेल तर पहिला एक, याचा अर्थ पहिलं याला खूप महत्व आहे। मग 15 जुलै म्हटले ना, आधी जुलै महिना कितीचा आहे आपण ठरवूया। चला, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, काट आला ना, काट याचा अर्थ आला, त्याचा अर्थ काय होतो, तर हा 31 दिवसांचा महिना आहे, ठीक आहे। आता 31 दिवसाचा महिना फिक्स झाला, ठीक आहे, म्हणजे पहिले तीन वार पाच वेळा येणार आहे, किती वार, तीन वार। आता आपल्याला 1 तारखेचा वार मिळवावा लागेल विद्यार्थी मित्रांनो, कारण इथं 15 जुलैचा वार दिलाय। आपलं काय वाक्य, पहिल्या 3 तारखेचे वार, 31 महिना आहे, पहिल्या 3 तारखेचे वार, परंतु इथं 15 तारखेचा वार दिलाय। मग 15 तारखेपासून आपण एक कड नक्कीच येऊ शकतो। आपल्याला माहितीये एखाद्या अंकामध्ये 7 टाकले किंवा त्यातून 7 काढून घेतले तर तोच वार येतो, ठीक आहे। बघा, 15 ला कोण वार आहे, 15 ला आहे सोमवार, ठीक आहे, 15 ला आहे सोमवार। आता मी जर 15 तन 7 काढून घेतले, वजा 7 केलं, तर 15 तन 7 गेले किती मिळतात मला, 8 मिळतात, याचा अर्थ 8 ला सोमवार असणार आहे। पुन्हा या 8 मधनं मी वजा 7 केले तर किती येते मला, 1 येते, मग 1 तारखेला काय असणार आहे, सोमवार आहे। मग आपल्याला हेच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, बघा, कारण बघा आपल्याला 1 तारखेचाच वार हा 7 दिवसानंतर तोच येणार आहे, 1 7 8, 8 7 15, त्यामुळे 15 तन 7 गेले 8, पुन्हा या 8 मधनं 7 गेले 1, याचा अर्थ 1 तारखेचा वार सोमवार मिळाला। मग 1 तारखेला सोमवार, 2 तारखेला मंगळवार, 3 तारखेला बुधवार, याचा अर्थ सोमवार, मंगळवार, बुधवार
हे आपलं उत्तर असणार आहे. मग यापैकी कोणता वार पर्याय येत आलाय बघा बरं. सोमवार आलाय का? नाही बघा, सोमवार नाही आला. मंगळवार आलाय का? नाही. बुधवार आलाय का? बघा इथं आलाय. तिसरा वार बुधवार आलाय. याचा अर्थ बुधवार हे आपलं उत्तर आपल्याला मिळणार आहे, जे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन बुधवार असं आपल्याला मिळणार आहे. परत लक्षात घ्या काय केलं आपण. 15 तारखेचा वार दिलाय, 5 वेळा येणारा वार विचारलाय. 5 वेळा वार येणारा विचारला की पहिल्या 3 तारखेचे वार 5 वेळा येतात जर महिना 31 असेल तर. मग आपल्याला 31 महिना दिलाय तर पहिल्या 3 तारखेचे वार मिळवावे लागतील. मग आपल्याला आपलं उत्तर ठरवावं लागेल. मग 15 तारखेचा दिला होता, मग एखाद्यामध्ये 7 टाकले काय किंवा 7 काढून घेतले काय तोच वार असतो. मग 15 मधनं 7 काढून घेतले तर 8 उरतात. मग 8 तारखेला सोमवार, 8 मधनं 7 काढले की 1 तारखेला सोमवार. याचा अर्थ काय तर 1 तारखेला सोमवार. मग पहिले 3 तारखेचे काढा ना, 1 ला सोमवार, 2 ला मंगळवार, 3 ला बुधवार. यापैकी कोणता वार आलाय? सोमवार मंगळवार बुधवार पैकी बुधवार आलाय. म्हणून उत्तर काय आहे? बुधवार. आता हा प्रश्न बघूया. 2004 साली फेब्रुवारी महिन्यात किती वार 4 वेळा येतील विचारले. अवघड नाही, सोपाय. आता फेब्रुवारी महिना म्हटला की धोका आला आपण शिकलोय. तर त्याचं लीप वर्ष आहे का साधं वर्ष ठरवूया. चला शेवटचे दोन अंक. 4 पाड्यात 4 आहे का हो? आहे ना. 4 × 1 = 4 बरोबर ना. म्हणजे हे लीप वर्ष आहे. मग लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? फेब्रुवारी महिन्यात असतात 29 दिवस. हे आधी दिवस निश्चित करून घ्यायचे, मग आपल्याला हा तक्त्याचा उपयोग होणार आहे. ठीक आहे. बघा फेब्रुवारी महिना म्हटला की धोका असतो, मग त्याचे दिवस ठरवावे लागतात. मग लीप वर्षात फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती असतात? 29. हे आपण शिकलोय, हे लीप वर्ष आहे. 29 दिवस. महिना जर 29 दिवसाचा असेल तर किती वार 5 वेळा येतात? किती वार 5 वेळा येतात? तर पहिल्या 1 तारखेचा वार होगा. 29 तारखेला 1 वार. याचा अर्थ 1 वार 5 वेळा येणार आहे. किती वार? 1 वार 5 वेळा. पण आपल्याला विचारलंय काय? 4. फसू नका. 1 वार 5 वेळा येणार आहे. एकूण वार किती असतात? 7. 7 पैकी 1 निघून गेला, उरलं किती? 6. याचा अर्थ 6 वार किती वेळा येणार आहेत? 4 वेळा. 6 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 6 असं आपल्याला मिळणार आहे. आता पुढच्या संकल्पनेविषयी विचार करूया. बघा या ठिकाणी मी वाक्य असं लिहिलंय 53 वेळा येणारे वार. आता 53 वेळा येणारे वार यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न कसाही फिरवू शकतात, मग आपण कसं उत्तर काढायचं हे या दोन प्रश्नांच्या माध्यमातून बघणार आहोत. आता आपण एक वाक्य शिकलो होतो विद्यार्थी मित्रांनो, जर साधं वर्ष असेल तर 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो, आणि लीप वर्ष असेल तर 1 व 2 या जानेवारीचे वार 53 वेळा येतात. म्हणजे याचा अर्थ आपल्याला लीप वर्ष आहे का साधं वर्ष आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. बघा 2006 साली 5 फेब्रुवारी रोजी मंगळवार असेल तर या वर्षी 53 वेळा येणारा वार कोणता? आता एक लक्षात घ्या, 53 वेळा जो वार येतो का नाही तो 1 जानेवारीचा असतो जर साधं वर्ष असेल. 53 वेळा येणारा वार असतो का नाही तो 1 आणि 2 जानेवारीचा असतो जर ते लीप वर्ष असेल. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला 1 जानेवारी / 2 जानेवारी याचे वार मिळवायचे आहेत, पण वर्ष कोणता हे बघावं लागेल. जर आपण या ठिकाणी पहिल्यांदा वर्ष बघायला गेलो तर शेवटचे 2 अंक 6 भेटतायत. 4 पाड्यात 6 आहे का हो? तर 4 पाड्यात 6 नाही. याचा अर्थ हे लीप वर्ष नाही. मग लीप वर्ष नाही म्हणजे कसलं आहे? तर साधं वर्ष आहे, आणि साध्या वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार हा 53 वेळा येतो. मग आपल्याला 1 जानेवारीचा वार मिळवायचा आहे, परंतु दिलाय कोणता? 5 फेब्रुवारीचा. ठीक आहे, आपण महिन्यातून पुढे जायला शिकलोय. आता आपल्याला काय करायचं आहे? फेब्रुवारी महिन्यात न मागच्या महिन्यात यायचंय, कारण जानेवारी नंतर फेब्रुवारी असतो. आपल्याला दिलाय फेब्रुवारीचा, यायचाय जानेवारीमध्ये, म्हणजे मागे यायचंय. आपण एक वाक्य सांगितलं होतं, मागे यायचा असो किंवा पुढे जायचा असो, आधी ठरवायचं की आपल्याला काय करायचंय. आता या ह्याच्यात काय करायचं? आपल्याला मागे यायचंय. काय यायचंय? मागे. ठीक आहे, आता मागे यायचं हे तर फिक्स झालं. ठीक आहे, आता मागे यायचं फिक्स झाल्यानंतर आपण काय करतो? तर इथं आडवी मांडणी करतो. आडवी मांडणी करताना सरळच करायची, मागे यायला अगू द्या किंवा पुढे जायला अगू द्या, मांडणी करताना सरळच. काय करायचं? आपल्याला 1 जानेवारी पाहिजे, बरोबर का? आणि इथं 5 फेब्रुवारी आहे, बरोबर. हे लक्षात घ्या. बघा 5 फेब्रुवारीचं दिला, 1 जानेवारीचं पाहिजे. ठीक आहे, मांडताना सरळच मांडायचं. आता बघा 1 जानेवारीचे किती दिवस शिल्लक राहिले? 1 जानेवारीमध्ये टोटल दिवस, जानेवारी महिन्यात टोटल असतात 31. मग 1 निघून गेला, 1 काढायचा ना आपल्याला. मग 1 निघून गेला, उरले किती? 30 उरले, अधिक हे 5 पर्यंत पोहोचायचं आहे. हे 5 झाले, मग 30 आणि 5
किती झाले विद्यार्थी मित्रांनो, 30 आणि 5 झाले 35, 7 ने भागायचं, 7 1 7 7 5 35, बाकी किती उरले हो, बाकी बाकीला महत्व आहे, बाकी उरली 0। जर बाकी 0 वरत असेल तर प्रश्नात दिलेला वार हेच आपलं उत्तर असतं। मग प्रश्नात काय वार दिलाय, मंगळवार, याचा अर्थ 1 जानेवारीला पण मंगळवार येणार आहे। मंगळवार आहे का, पर्याय क्रमांक 2 मध्ये मंगळवार आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मंगळवार असं मिळणार आहे। लक्षात घ्या, 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो, पण दिलाय 5 फेब्रुवारीचा, याचा अर्थ फेब्रुवारीच्या आधी यायचं आपल्याला, आधी यायचं असो ते ठरवलं आपण, मागे यायचं का तर मागे यायचं, ठीक आहे, मग इथं लिहून ठेवायचं, आपण शिकलो होतो बघा मागे जायचं का पुढे, विसरू नये म्हणून। मग मागे जायचं निश्चित झालं, मग आपण काय करतो, मांडणी करताना सरळच मांडणी करायची, आपल्याला 1 जानेवारी ते 5 फेब्रुवारी हा प्रवास करायचा आहे, सरळ प्रवास करताना सरळच करायचा, जानेवारी नंतर फेब्रुवारी। 1 जानेवारीचं पाहिजे लिहून घ्या 1, 5 फेब्रुवारीचं पाहिजे 5, जी पहिली तारीख असती ती वजा करायची, बघा जानेवारी महिना ठीक आहे किती तास तो 31 चा, येत हा एक घालवून टाका, 30 उरले आणि पोहोचायचंय 5 पर्यंत, 5 घेतले, 30 आणि 5 35, भागल्यानंतर बाकी 0 उरले, बाकी जर 0 उरत असेल तर प्रश्नात दिलेला वार हेच आपलं उत्तर असतं, तो होता मंगळवार, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मंगळवार असं आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर येऊया पुढच्या प्रश्नाकडे, पुढचा प्रश्न अतिशय सोपा गेलाय, 25 जानेवारी 2008 साली बुधवार असेल तर या वर्षी 53 वेळा येणारा वार कोणता, लक्षात घ्या। आता 25 जानेवारीचा दिलाय, आपल्याला काय शिकलो आपण, 53 वेळा येणारा वार 1/2 जानेवारी। आता आधी वर्ष ठरवूया, वर्ष बघा 8 लिहिले, 4 चपाड्यात 8 आहे का हो, 4 चपाड्यात 8 आहे ना, 4 × 8 याचा अर्थ हे लीप वर्ष आहे। मग लीप वर्षामध्ये 1 व 2 जानेवारीचा वार, आपल्याला 1 आणि 2 जानेवारीचे वार मिळवले पाहिजेत, आणि त्यानुसार त्यातला कोणता वार पर्यायात आलाय ते आपल्याला उत्तर म्हणून मिळणार आहे। आता 25 चा दिलाय तर 1 चा काढू शकतो ना आपण, ठीक आहे चला सुरुवात करूया, बघा 25 चा दिलाय, 25 मधनं तुम्ही 7 वजा करा, काय मिळणार आहे तुम्हाला, 25 मधनं तुम्ही वजा 7 केले तर काय मिळेल, 18 मिळेल, काय मिळेल 18, कारण 18 × 7 = 25, 18 मधनं तुम्ही वजा 7 करा काय मिळेल, 11 मिळेल, 11 मधनं वजा 7 करा काय मिळेल, 4 मिळेल, याचा अर्थ 4 ला पण कोणता वार असणार आहे, बुधवार। आपण शिकलोय की 7 दिवसानंतर तोच वार येतो, म्हणजे एखाद्या अंकात 7 मिसळा तोच वार, किंवा एखाद्या अंकात 7 काढून घ्या तोच वार। मग 25 ला जर बुधवार असेल तर 7 काढले 18 ला बुधवार, 7 काढले 11 ला बुधवार, 7 काढले 4 ला बुधवार। मग आपण आता बघा 4 ला बुधवार, मग 3, 2 आणि 1, ठीक आहे 1, 2, 3, 4 बरोबर का, आता 4 च्या आधी 3 आहे, बुधवारच्या आधी कोण, बुधवारच्या आधी मंगळवार असतो, पुन्हा 3 च्या आधी 2, मंगळवारच्या आधी कोण, सोमवार असतो, ठीक आहे, आणि 2 च्या आधी 1, सोमवारच्या आधी कोणता असतो, रविवार। याचा अर्थ लक्षात घ्या, आपल्याला 1 आणि 2 जानेवारी पाहिजे, मग 1 ला रविवार आहे, 2 ला सोमवार आहे, 1 व 2 जानेवारीचे वार 53 वेळा येतात, 53 वेळा येणारा वार कोणता, बघा रविवार आलाय का यामध्ये, रविवार नाही आला, बर उत्तर आपल्याला काय मिळालं दुसरं, सोमवार, मग सोमवार आलाय का, आलाय की बघा, पर्याय क्रमांक 4 मध्ये सोमवार आहे, म्हणून विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 सोमवार असं आपल्याला मिळणार आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यावर असाही प्रश्न विचारतात, एक लक्षात घ्या, 1 जानेवारीचा वार साध वर्ष असेल, बघा साध वर्ष असेल तर 1 जानेवारीचा वार हा 31 डिसेंबरला येतो, 1 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला येतो, त्यामुळे 1 जानेवारीचा वार मिळवायचा आधी, म्हणजे तुम्हाला 31 डिसेंबरचा डायरेक्ट वार मिळेल। तसेच तुम्हाला जर लीप वर्ष असेल तर लीप वर्षामध्ये 2 जानेवारीचा वार हा 31 डिसेंबरला असतो, लीप वर्षामध्ये 2 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला असतो, त्यानुसार तुम्ही तुमचं उत्तर नक्कीच मिळवू शकता, तोही प्रकार लक्षात ठेवा, आणि 53 वेळा येणारे वार यावरही आपण प्रश्न घेतले, या प्रकारचे प्रश्न नक्की येतील, याचं उत्तर आता जो प्रश्न बघितला त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 सोमवार असं आपल्याला मिळणार आहे।